हिरवाईनं नटलेले पर्वत, अधूनमधून कोसळणाऱ्या श्रावण सरी, ऊन पावसाचा लपंडाव, धुक्यात हरवलेल्या टेकड्या, डोंगर कपारीतून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, वाऱ्याच्या झोतावर डोलणारी झाडं, शेतामधून जाणाऱ्या नागमोडी वाटा, भातांची खाचरं, खळखळणारे झरे, अशा निसर्गरम्य वातावरणात मार्लेश्वरचा प्रवास होतो. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार, या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातील श्री मार्लेश्वराचं आज आपण दर्शन घेणार आहोत. कोरोनामुळे सर्व मंदिरं आणि प्रार्थनास्थळं बंद असली तरी खास बी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण मार्लेश्वरची सहल करून शिवशंकरांचं दर्शन घेणार आहोत. संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला मोठं महत्त्व आहे. सण आणि व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावण महिन्यात निसर्गही खुललेला असतो. ऊन पावसाच्या खेळात अवघ्या सृष्टीनं हिरवा शालू परिधान केलेला असतो. श्रावण महिन्यातील सोमवार म्हणजे तर भाविकांच्या श्रद्धेचा दिवस. श्रावण सोमवारी ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात गर्दी होते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्व मंदिरं बंद आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर म्हणजे तर भगवान शिवशंकरांचं प्रसिद्ध देवस्थान. श्रावण महिन्यात कोल्हापूरसह विविध ठिकाणचे भक्त मार्लेश्वरला आवर्जून येतात. कोल्हापूरपासून अवघ्या 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्लेश्वरची सहल म्हणजे निसर्गाचा आनंद आणि शिवशंकरांच्या दर्शनाचा लाभ असा दुहेरी योग घडवते. आंबा घाटातून मार्लेश्वरकडे जाताना निसर्गाची विविध रूपं पाहून मन प्रफुल्लित होतं. हिरव्या रंगाच्या नाना विविध छटा डोळ्यांना तृप्त करतात. आंबा घाटातील हिरवाई, खोल दऱ्या, धुकं, खळखळणारे जलाशय, उंचावरून कोसळणारे सफेद दुधासारखे धबधबे पाहून तर मन प्रफुल्लित होतं. निसर्गाच्या विविध रूपांचं दर्शन घेताना देहभान हरपून जातं. अनेक पर्यटक घाटात ठिकठिकाणी थांबून आवर्जून सेल्फी घेतात. ऊन पावसाचा खेळ अनुभवत कोल्हापूर ते मार्लेश्वर हा प्रवास सुखद अनुभव ठरतो. ठिकठिकाणी डोंगराच्या उतारावर आणि पायथ्याला असलेल्या शेतातील भाताची हिरवीगार रोपं वाऱ्यावर डोलत असतात. डोंगर कपारीतून कोसळणारे धबधबे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. कधी पावसाची सर, मध्येच ऊन आणि घाटात धुकं अशा वातावरणात आपण संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावी पोहोचतो. प्रत्येकाला ओढ असते ती भगवान शिवशंकरांच्या दर्शनाची. वाहन तळावर वाहनं पार्किंग करून भाविक हर हर महादेवचा गजर करत एक एक पायऱ्या चढू लागतात. सुमारे 530 पायऱ्या चढल्यानंतर डोंगर माथ्याजवळील मार्लेश्वरच्या गुहेजवळ आपण पोहोचतो. डोंगर कपारीतील गुहेत असलेल्या मार्लेश्वराच्या दर्शनानं मन प्रसन्न होतं. नतमस्तक होऊन तृप्त मनानं बाहेर पडलं की पावलं आपोआप धबधब्याकडे वळतात. डोंगरातून कोसळणारा भला मोठा जलप्रपाताचा आविष्कार डोळ्यात साठवून ठेवावा असा वाटतो. भगवान शिवशंकरांच्या दर्शनानं तृप्त झालेल्या आणि अलौकिक निसर्ग सौंदर्यामुळे मोहित झालेल्या भाविकांना मार्लेश्वरची सहल एक नवी उर्मी देते. कोरोनामुळे अजूनही सर्व मंदिरं बंद आहेत. अशा वेळी आमच्या प्रतिनिधींनी खास आपल्यासाठी मार्लेश्वराचं दर्शन घडवलंय. एक सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव घेत मार्लेश्वराची यात्रा सफल संपूर्ण होते. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद भनगुत्ते.